चक्रवर्ती आणि आदित्य ठाकरेंच्या संबंधावरून शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी संसदेत बुधवारी गंभीर आरोप केले आणि गुरुवारी विधानसभेत याच प्रकरणात दिशा सालियन मृत्यूवरून आदित्य ठाकरे यांना घेरण्याचा प्रयत्न सत्ताधारी आमदारांनी केलाय. पाहुयात. हे कधी सीबीआयकडे गेलेले? सुशांत सिंग राजपूत केस ही सीबीआयकडे गेलेली आहे. सीबीआयला ज्यावेळेस विचारलं दिशा सालियनच्या संदर्भात त्यावेळेस त्यांनी सांगितलं आमच्याकडे केस नाही, आम्ही त्याचं इन्व्हेस्टिगेशन करत नाही आहे, आम्ही केलेलं नाही आहे. त्यामुळे त्या संदर्भातला सीबीआयचा कुठलाही क्लोजर रिपोर्ट नाही आहे. सीबीआयच्याकडे सुशांत सिंग राजपूत ही केस आहे, त्या संदर्भात त्यांनी काही फॉरेन्सिकचे रिपोर्ट दाखवलेले आहेत किंवा सांगितलेले आहेत. आणि मी आपल्या तर या संदर्भात सत्ताधाऱ्यांनी विधान भवनात जोरदार आवाज उचलत सभात्याग केला. पाहुयात. कुठला मंत्री होता त्या रात्री? अध्यक्ष महोदय, कुठला मंत्री होता त्या रात्री? विचारलं पाहिजे ना. अध्यक्ष महोदय काय लोक होते? सरकारी चौकशी झाली पाहिजे ना अध्यक्ष महोदय. अध्यक्ष अरे सभागृह 10 मिनिटांसाठी तहकूब करण्यात येईल. अद्यापर्यंत उघडकीस न येणे दिशा सालियन तिच्या मृत्यू आधी कुठल्या ठिकाणी होती, त्या ठिकाणी तिच्या सोबत कोण कोण होते व त्या ठिकाणी काय घटना घडली याचा अद्यापर्यंत सत्यावर न आल्यामुळे दिशा सालियनचा संसद मृत्यूच्या परिस्थितीवर अद्यापर्यंत गुढ असणे, दिशा सालेनच्या मोबाईलची व दिशा व्हॉट्सअपच्या संबंधित पूर्ण चौकशी होण्याची आवश्यकता असणे. मूळ मुद्दा असा राहिलेला आहे, जर आपण बघितलं असेल की हे 40 गद्दार इकडचे आणि 12 गद्दार खासदार हे ना अडचणीत आता सगळेच आणत आहेत, त्यांचे मित्रपक्ष नवीन ते देखील आणत आहेत. आमच्याकडून पण काल जो महत्वाचा विषय इथे आलेला आहे एनआयटीचा जो घोटाळा आहे तो मुख्यमंत्र्यांना अडचणीत आणण्याचा आहे, आणि म्हणून मुख्यमंत्र्यांवर लक्ष विचलित करायचं असेल, त्यांना वाचवण्याचा प्रयत्न असेल, दुसऱ्या बाजूला राज्यपालांना वाचवण्याचा प्रयत्न असेल, कारण राज्यपालांबद्दल देखील महाराष्ट्रामध्ये तुफान राग आहे, प्रत्येकाच्या मनात राग आहे. जून 8 रात्री नेमकं तिथे कुठला कोण कोण उपस्थित होत, तिथे कोणाचा पॉलिटिकल प्रेशरमुळे ती केस बंद केली गेली? अध्यक्ष महोदय, दिशा सालियनची केस ही सीबीआयकडे नाहीये, ही मुंबई पोलिसांकडे. अध्यक्ष महोदय, नेमकं तिच्या सीसीटीव्ही फुटेज तिच्या बिल्डिंगचा का गायब केला गेला? अध्यक्ष महोदय, नेमकं त्या 8 रात्री पार्टीमध्ये कोण होत या सगळ्याची चौकशी झाली पाहिजे ना. कशाला लपवलं जातंय, हे कशाला बोंब मारताय? दिशा सालियनची चौकशी ही सीबीआयकडे गेली. सीबीआय ही केंद्र सरकारची अखत्यारीत मधली एजन्सी आहे, त्याचे प्रमुख अमित शहा साहेब आहेत, त्यावेळी तो रिपोर्ट का प्रसिद्ध करत नाहीत? कुणी त्यांना बंधन केलं? त्यावेळेला बिहारची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून कारणाशिवाय संशयाचं रान आणि राळ याच लोकांनी उठवली, परंतु हातामध्ये काही लागलं नाही. दिशा सालियनची आई वडील हे राष्ट्रपतींना भेटले, त्यांनी ह्या राणेंच्या बद्दल माझ्या मुलीची बदनामी करतायत म्हणून राणेंच्या बद्दल तक्रार त्यांनी केली. का सरकार बोलत नाही?